माझे नाव प्रशांत दशरथ पाटील, मी तळव्या गावाचे शेतकरी. हे माझ्या केळीच्या बागेत पूर्ण केळी तयार झालेले आहे. भारत बंद असल्यामुळे कुठलाही व्यापारी केळी तोडणीला येत नाहीये. जर तोडणी नाही झाली तर माझं फार मोठं नुकसान होणार आहे. सगळीकडे केळी तयार झालेली आहे, ही अशी केळी तयार झालेली आहे. आणि काही केळी तर वजन वाढल्यामुळे अशा केळी पडत आहेत. तर सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती आहे की यामध्ये काहीतरी मार्ग काढावा व लवकर केळीची तोडणी व्हावी, नाही तर शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान होईल. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव रामेश्वर मानक पाटील, राहणार तळवे, तालुका तळोदा, जिल्हा नंदुरबार. माझ्या या केळीच्या शेतामध्ये संपूर्ण माल कापणीसाठी तयार झालेला आहे आणि अधिक खर्च लावून मी एक्सपोर्टसाठी तयार केलेला होता. आज कोणताही व्यापारी वर्ग इथं कापणीसाठी तयार होत नाहीये, कारण की भारत बंद असल्यामुळे शेतकरी लोकांचं नुकसान होत आहे. तर माझी मोठ्या अधिकाऱ्यांना एकच विनंती आहे की लवकरात लवकर मार्ग मोकळा करावा, आणि नाहीतर आमचं फार मोठं नुकसान होईल. मी अनिल पाटील, ब्राह्मणपुरी येथील शेतकरी. आम्ही केळी निर्यातसाठी केळी तयार केली होती. एका झाडाला साधारण 80 ते 100 रुपये खर्च करून शेतकऱ्यांनी केळी वाढवली होती. पण आज आंतरराज्य वाहतूक पण बंद आहे. स्थानिक व्यापारी आणि परराज्यातील व्यापारी पण मागणी नसल्यामुळे आणि केळी निर्यातला पण कंपन्यांकडून प्रतिसाद नसल्यामुळे आज लोकांचं दिवसाला 1 ते 2 कोटीचं नुकसान होत आहे. या संदर्भात आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर, मुख्यमंत्री दादा भुसे, कृषी राज्यमंत्री यांना सर्वांना पत्र पाठवले आहे. कलेक्टर साहेबांना पण निवेदन दिलेले आहे. तर यावरती काही मार्ग काढावा, नाहीतर शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान होणार आहे.